नमस्कार, वंस अगेन आई वेलकम यू इन माय वीडियो लेक्चर। सिंस 2 to 3 days वी हैव बीन टॉकिंग अबाउट द नॉवेल एंड इट्स टाइप्स। सो टुडे वी विल टॉक अबाउट द टाइप्स ऑफ नॉवेल। द फर्स्ट वन इज रियलिस्टिक नॉवेल, द सेकंड वन पिकारेस्क नॉवेल, हिस्टोरिकल नॉवेल, एपिस्लरी नॉवेल, गॉथिक, ऑटोबायोग्राफिकल, एलेगोरिकल, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, साइकोलॉजिकल, यूटोपियन एंड बिल्स ग्रमन नॉवेल। असे काय आहेत हे तुम्हाला प्रकार पाहायला मिळतील। तर यामधला पहिला प्रकार आहे रिअलिस्टिक नॉवेल। हियर द नॉवेल गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम, वास्तववाद। इथं वास्तववादाविषयी समाजात काय चाललेलं आहे, समाजातल्या खऱ्या परिस्थितीविषयी काय आहे तुम्हाला इथं पाहायला मिळेल। समाजाची इथं मांडणी, समाजामधले लोकांचे विचार इथं नक्कीच तुम्हाला इथं पाहायला मिळतील। त्यांच्याविषयी असणार त्यांचं वागणं असेल, त्यांचं बोलणं असेल, समाजातल्या वेगळ्या प्रवृत्ती असेल, वेगळ्या परंपरा असतील, चालीरीती असतील, तर यांच्यावरती इव्हन सावकारी पद्धत असेल, बालव्य पद्धत असेल, यासारख्या गोष्टींच्यावरती, यासारखे हेतू किंवा स्त्रियांचे विषय इथं हाताळलेले तुम्हाला पाहायला मिळतात। एक वास्तव दाखवण्याचा प्रयत्न, इव्हन वास्तवाचं भान इथं लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम रिअलिस्टिक नॉवेलमधून इथं केलं जातं। यामध्ये बघा, इव्हन द कॅरेक्टर्स स्ट्राय टू इंटरॅक्ट विथ इच अदर, ते एकमेकाशी बोलत असतात, एकमेकांसोबत आपल्या विचार मांडण्याचं काम ते करतायत। आणि या कॅरेक्टर्सच्या माध्यमातून लेखक आपल्याला काय करतो आहे, समाजाची चित्र इथं आपल्यासमोर तो उभं करण्याचा प्रयत्न करतो। हा झाला पहिला प्रकार। तर दुसरा प्रकार आहे पिकारेस्की नॉवेल। आता ह्यामध्ये बघा, द वर्ड पिकारो इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिका। आता हा काय आहे, स्पॅनिश भाषा आहे। स्पॅनिश भाषेमधून पिकारो ह्या शब्दापासून काय झालेलं आहे, तर हा पिकारेस्क्यू हा शब्द बनलेला आहे। तर पिकारो म्हणजे काय, रग म्हणजे समाजकंटक आपण त्याला म्हणूया, वाईट प्रवृत्तीची अशी ही व्यक्ती आहे। आणि या वाईट व्यक्तीच्या बद्दल काय केली जाते, त्याचं असणारं साहस, त्याचं असणार त्याच्या असणाऱ्या साहसी कृत्याबद्दल इथं आपल्याला काय झालेलं आहे, इथं सांगितलं जातं, त्याच्याविषयी इथं बोललं जातं। आता हा वाईट प्रवृत्ती म्हटल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की काय आहे, तो ढाल आहे का, गुंड आहे। आणि अशा गुंडाबद्दल इथं काय केलं जातं, ही नॉवेल लिहिली जाते। त्याच्या आयुष्यामध्ये असणारे चढ उतार जे आहेत, चढ उतारांचं इथं वर्णन तुम्हाला पाहायला मिळेल। मग तो गुंड प्रवृत्तीकडं का वळला, त्याच्यामागची कारणं काय होती, मग ही याचा सगळा सारासा विचार आपल्याला या अशा कादंबरीमधून तुम्हाला पाहायला मिळेल। याचं उदाहरण द्यायला जर असेल, द व्हाईट टायगर, अरविंद अडिगा यांनी लिहिलेलं व्हाईट टायगर हे तुम्हाला काय एक अतिशय सुंदर असं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल। जर वाचायला मिळालं तर तुम्ही नक्की वाचा। त्यानंतर पुढचं आहे हिस्टॉरिकल नॉवेल। हिस्टॉरिकल नॉवेल, ऐतिहासिक नॉवेल। आता सेट इन पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ रायटिंग। आता लिहिण्यापूर्वीसुद्धा लिहिण्या ते सुरुवातीचं काय, ऐतिहासिक गोष्टीवरती लिहिलेली नॉवेल म्हणजे हिस्टॉरिक नॉवेल। आता पुढचा इथं आहे बघा, तर गोथिक नॉवेल। गोथिक म्हणजे नॉवेल इन्क्लूड टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर आणि सुपरनॅचरल डेथ ऑर टीके ऑर हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड द गोथिक नॉवेल। आता गोथिक हा शब्द काय आहे, द वर्ड इज रिलेटेड टू द स्ट्रक्चर्स बिल्डिंग्स। हा बिल्डिंगशी रिलेटेड असणारा शब्द आहे। आणि त्यामुळं ज्या 12व्या शतकावर जे आहे, 12वे जे शतक आहे, त्या शतकामध्ये ज्या बिल्डिंग्स बांधल्या गेल्या
त्याच्याबद्दल काय आहे, त्याला ज्या बिल्डिंग्सचं आपण नाव देतो त्याला गोथिक बिल्डिंग्स म्हणतात किंवा गोथिक स्ट्रक्चर ऑफ बिल्डिंग्स असं म्हटलं जातं. मग आणि हाच प्रकार इतर नॉवेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मग अशा नॉवेलमध्ये जे काय लिहिलं असतं, तर अशा नॉवेलमध्ये तुम्हाला तर टेरर भीती, मिस्ट्री, गूढ, हॉरर, भूताटकी आपण ज्याला म्हणूया, भूताटकीविषयी काय आहेत ह्या ज्या नॉवेल्स लिहिलेल्या असतात त्याला आपण गोथिक नॉवेल्स म्हणतो. त्यानंतर आहे एपिस्लरी, एपिस्लरी एपिसोड्स आपण म्हणू. द वर्ड एपिस्लरी डिराइव्ज फ्रॉम द लॅटिन वर्ड एपिस्टोला. एपिस्टोला ह्या लॅटिन शब्दापासून एपिस्लरी हा शब्द इथं बनलेला आहे. द रायटर प्रेझेंट्स द नरेटिव थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. आता इथं बघा, लेखक काय करतो तर सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स, करस्पॉन्डन्स म्हणून आपण लेटरच्या माध्यमातून, डायरीच्या माध्यमातून इथं काय केलं जातं तर इथं लिहिली जाते कादंबरी ही. इवन इन द माय लेटर्स टू माय डॉटर पंडित जवाहरलाल नेहरूने लिहिलेली ही पत्र याचंसुद्धा एक कादंबरी आहे. इवन अँड फ्रँकची डायरी असं आपण म्हणू शकतो. ह्यासुद्धा ह्या दोन उदाहरणं तुम्हाला एपिसोडी नॉवेल्समधून पाहायला मिळतील. त्यानंतर आहे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. आता हे महत्त्वाचं आहे. दिस नॉवेल इज द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. हाउएव्हर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ द कॅरेक्टर्स ऑर इवन अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. आता याच्यामध्ये बघा, एखाद्या व्यक्तीबद्दल लिहिलं गेलेलं व्यक्तीचं पूर्ण कथन, व्यक्तीचं पूर्ण आयुष्य याच्याबद्दल काय लिहिलं असतं, काही नॉवेल्स लिहिले असतात त्याला आपण काय म्हणतो, ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स. आता उदाहरण द्यायचं सांगेल तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची नॉवेल विंग्ज ऑफ फायर, डेफिनेटली इट इज अ मोटिवेशनल. नक्कीच हे अतिशय आपल्याला काय पाहायला मिळेल तर एक प्रेरणा देणारी नॉवेल आहे. तुम्ही ती वाचा. महात्मा गांधीजींची माय एक्सपिरियन्स विथ ट्रूथ, माझे सत्याचे प्रयोग अशी ही नॉवेल आहे. ही नॉवेलसुद्धा तुम्ही ती वाचणं गरजेचं आहे, त्यातून नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळेल. पुढचा आहे तो प्रकार, तो म्हणजे सायकोलॉजिकल नॉवेल. इट इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगनिस्ट ऑर इवन द अदर कॅरेक्टर्स सच ॲज एक्सटर्नल फॅक्टर्स. आता मानसशास्त्रीय नॉवेल, व्यक्तीच्या अंतर्मनाबद्दल व्यक्तीची संपूर्ण डिटेल इथं माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. त्याची मानसिक अवस्था काय आहे, इवन तिथली त्याची मानसिक अवस्था, सामाजिक समस्या काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि याचं वर्णन तुम्हाला नक्कीच त्या सायकोलॉजिकल नॉवेलमध्ये लिहिलेलं असेल. त्यानंतर आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. आता स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल कॉइन बाय विलियम जेम्स, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल विलियम जेम्स इन हिज ट्रीटीज सायकोलॉजी प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी, यामध्ये ही टर्म काय झाली आलेली आहे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला नक्कीच विचारता येईल. इट मीन्स द फ्लो ऑफ थॉट्स, विचार, आपल्या मनात जे चाललेलं आहे त्या विचारांचं काहूर, त्या विचारांच्या काहुराबद्दल लिहिलेली किंवा विचारांचं काहूर कादंबरीच्या माध्यमातून मांडणं म्हणजेच आपण त्याला नॉवेल म्हणू शकतो. इन्सिडेंट इन द प्लॉट्स अ सिक्वेन्स ऑफ देअर अकरन्स नरेट्स द दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. इवन नॉवेलिस्ट काय करतो, त्या कॅरेक्टरच्या तळापर्यंत जातो, त्याच्या मनापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे विचार तुमच्यासमोर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यानं इथं केलेलं आहे. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल, कॉन्शियसनेस म्हणजे आपलं अंतर्मन, अंतर्मनाशी एकरूप होऊन काय केलं आहे, लिहिलेली नॉवेल असं तुम्हाला पाहायला म्हणता येईल. सायन्स फिक्शन फ्युचरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञानाविषयी, विज्ञानामधल्या घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडी इथं लिहिलेल्या असणं त्या म्हणजेच विज्ञानाबद्दल आपण म्हणू. त्यानंतर डिटेक्टिव्ह नॉवेल, डिटेक्टिव्ह सी आय डी आपण म्हणू, इन्व्हेस्टिगेशन्स. त्यानंतर शर्लॉक होम्स ही सुद्धा काय आहे, इट इज अ फेमस सिरीज ऑर फेमस सिरीज ऑर इट इज द टाईप ऑफ नॉवेल विच इन्क्लूड्स द डिटेक्टिव्ह नॉवेल. तर
आज बघा आपण काय बघितले, हिस्ट्री ऑफ नॉवेल्स ही बघितली, त्यानंतर टाइप्स ऑफ नॉवेल्स हे बघितलेलं आहे. तर याच्यावरती जी पेज नंबर 177 जी एक्सरसाइज दिलेली आहे ती तुम्ही सोडवायची आहे. ठीक आहे, आज आपण इथं थांबतो आहे. तुम्हाला याचे PDF ही जी नोट्स आहेत त्या नोट्ससुद्धा मी पाठवणार आहे, त्या लिहून घ्या वहीमध्ये आणि लिहून मला तुम्ही पाठवा. काही शंका असेल तर डू आस्क मी. थँक्यू.